Look at this, students. Practice at 28. In each example below, find out the ratio of the first number to the second number. Find the ratio of the first number to the second number. म्हणजेच काय? First number चा ratio, first number to the second number म्हणजे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर. So first number आधी आपल्याला घ्यावा लागेल. याच्यामध्ये first number कोणता आहे? 24. आता ratio कसा घेतो आपण? 24 डिवाइडेड बाय, रेशो म्हणजे गुणोत्तर, ओके, 24/56. जर सेकंड टू दी फर्स्ट असेल तर मी 56 वरती घेतलं असतं, बरोबर आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले फर्स्ट नंबर टू दी सेकंड नंबर, सो 24/56. मग आता कसं सोडवणार तुम्ही? 24, आता 24/6 म्हणजेच काय? 24 तुम्हाला टेबल माहिती पाहिजे, ओके. आजच्या टेबलमध्ये 8 3 24, 8 3 24 आणि 8 7 56, बरोबर आहे. म्हणजे हा रेशो असा येतो, बरोबर आहे. मग आता मला सांगा, 8 8 गेट्स कॅन्सल्ड, ओके, 8 8 गेट्स कॅन्सल्ड, ओके. ओनली रिमेनिंग 3/7. 3/7 म्हणजेच काय? तर रेशो कसा सांगितलाय? फर्स्ट नंबर टू दी सेकंड नंबर, म्हणजे फर्स्ट नंबर काय आहे? 24 as रेशो आपण असा लिहितो 56 इज इक्वल टू 3/7 म्हणजेच 3/7, ओके. यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल? 24/56, ओके, 24/56 फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी, म्हणून 24 फर्स्ट नंबर आहे, सेकंड नंबर 56, ओके. या पद्धतीने आपण 24 म्हणजेच 8 3 24 आणि 8 7 56, 8 8 गेट्स कॅन्सल्ड, ओनली रिमेनिंग 3/7, 3/7 म्हणजेच 3/7, ओके. देन सेकंड एक्झाम्पल लुक ॲट दिस, 63/49 इज इक्वल टू 63 म्हणजे 7 टेबलमध्ये येतात हे नंबर आहेत, 7 9 are 63 आणि 7 7 7 7 7 49, ओके. 7 7 गेट्स कॅन्सल्ड, ओके, 7 7 गेट्स कॅन्सल्ड, ओनली रिमेनिंग 9/7. 9/7 हा ऑड नंबर आहे, कोणत्याच टेबलमध्ये नाही येते हे, म्हणून आपला रेशो काय येणार आहे? 63/49 इज इक्वल टू 9/7, ओके. डू यू अंडरस्टँड स्टुडंट? यासाठी तुम्हाला टेबल्स पाठवेत, ओके. हे टेबल्स आपल्याला पाठ झाले की आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतील, ओके. फर्स्ट एक्झाम्पलमधील प्रॅक्टिस आहे 28 क्वेश्चन 1 2 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. होमवर्कसाठी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3 4 5 6 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे, ओके. देन क्वेश्चन नंबर 2 आपण पाहणार आहोत, ओके. लुक ॲट दिस स्टुडंट, क्वेश्चन नंबर 2 इन प्रॅक्टिस सेट 28. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड, म्हणजे फर्स्ट क्वांटिटीचं सेकंड क्वांटिटीशी रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 25 bits अँड 40 bits, ओके. दीज आर दी सेम युनिट. प्रथम तुम्हाला पाहावं लागेल की यांचं युनिट सेम आहे का. बिट्स आणि बिट्स इथे दिलेले म्हणजे सेम युनिट आहे, आपण त्यांचा रेशो काढू शकतो, ओके. सो फर्स्ट क्वांटिटी कोणती आहे? 25. म्हणजे कोणाचा रेशो काढायचा आहे? 25 bits ॲज 40 bits, ओके. हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? सो 25 bits डिवायडेड बाय 40 bits, ओके, इज इक्वल टू 25/40. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो हे पहा, बरोबर. 25 bits ॲज 40 bits, फर्स्ट क्वांटिटी टू दी सेकंड, म्हणजे फर्स्ट क्वांटिटी टू दी सेकंड क्वांटिटी, म्हणजे 25/40, ओके. हेच 25 bits ॲज 25 bits ॲज 40 bits रिटर्न इन द फॉर्म ऑफ 25 bits ॲज 40 bits या पद्धतीमध्ये आपण लिहितो. हेच गुणोत्तर आपण या पद्धतीने लिहितो, बरोबर आहे. 25 म्हणजे अँड 25 and 40, दीज आर दी 2 नंबर्स आर इन फिफ्थ टेबल. फिफ्थ टेबलमध्ये त्या नंबर्स असतात आहेत, ओके. 5 5s are 25 आणि 5 8s are 40. सो 5 5 gets cancelled, ओनली रिमेनिंग 5/8, ओके. 5/8 म्हणजेच
अपन रेशो कसा लिहणार आहोत? फाइनल आंसर 45 बेड्स एज किंवा रेशो ऑफ 45 बेड्स एज 40 बेड्स इज इक्वल टू 5:8 या दोघांचा रेशो काय येणार आहे 5:8 दैट इज 5:8 ओके या पद्धतीने तुम्ही तुमचं आंसर सोडवू शकता बरोबर आहे इथे तुम्हाला सेम युनिट दिलेले इथे बीड्स आणि बीड्स सेम युनिट आहे म्हणून आपण रेशो आपल्याला काढता आला ओके देन सेकंड एग्जांपल सेकंड यातलं नेक्स्ट एग्जांपल आपण घेऊ शकतो ज्याचं युनिट डिफरेंट आहे डिफरेंट असेल तर ते आपण काय करू शकतो सेम करायचं युनिट सेम करून घ्यायचं आणि मग आपण करायचं फॉर एग्जांपल 7 नंबरचं एग्जांपल पाहू 7 नंबरचं एग्जांपल आहे 60 पैसे कॉमा 1 रुपी ओके आता मला सांगा तुम्हाला माहिती आहे त्यांनी रेशो सांगितलं आहे फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड फर्स्ट क्वांटिटी आहे 60 पैसे अँड सेकंड क्वांटिटी 1 रुपी मला सांगा हे दोन्हींचं युनिट सेम आहे का नो इथे पैसे इथे रुपीज आहे दीज आर दी टू डिफरंट क्वांटिटीज सो आपल्याला ते कन्वर्जन करून घ्यावं लागणार आहे बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे 1 रुपीज इज इक्वल टू 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे ओके हे आपण करू शकतो 1 रुपयाबरोबर 100 पैसे आणि इथे 60 पैसे दिलेत म्हणजे हे 60 पैसे आणि हे 100 पैसे दोन्ही सेम युनिट झाले बरोबर आहे पण 60 पैसेचे आपल्याला 1 रुपी 60 पैसेचे रुपीजमध्ये कन्वर्ट करता येईल का नाही कारण रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कमीत कमी 100 पैसे तरी असावे लागतात 100 पैसे असतील तर 1 रुपीज होतो बरोबर आहे हे 100 पेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला याचं कन्वर्जन आपल्याला रुपीजमध्ये करता येईल का नाही म्हणून आपण रुपीजचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं पैशामध्ये केलं देअरफोर 60 पैसे ॲज इट इज राईट डाऊन ओके 60 पैसे देन 1 रुपीज 1 रुपीज इट मीन्स दॅट 100 पैसे सो हियर राईट डाऊन 100 पैसे ओके इज इक्वल टू मग आता आपण याचा रेशो काढू शकतो 60 / 100 इज इक्वल टू 60 इट मीन्स दॅट 10 × 6 = 60 10 × 6 = 60 आणि 10 × 10 = 100 बरोबर आहे हे काय करणार 10 गेट्स कॅन्सल बट यू नो 6/10 म्हणजेच काय होऊ शकतं अजून आपण त्याचे डिवायडेशन करू शकतो 6 म्हणजे 2 × 3 दॅट इज 6 2 3 = 6 अँड 2 5 = 10 जितकं शक्य आहे तोपर्यंत जिथपर्यंत भाग जाते तिथपर्यंत आपण ते करत राहायचं आहे ओके 2 गेट्स कॅन्सल ओनली रिमेनिंग 3/5 ओके म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे फायनल आन्सर येणार आहे 60 पैसे जे एक्झाम्पल दिलेलं आहे 60 पैसे डिवायडेड बाय 1 रुपी इज इक्वल टू यांचा रेशो आहे 3/5 म्हणजेच 3/5 म्हणजेच 3:5 ओके या पद्धतीने तुम्ही लिहू शकता डायरेक्ट 3/5 लिहिलं तरी चालणार आहे ओके 3:5 लिहिलं तरी चालणार आहे ओके डू यू अंडरस्टँड स्टुडंट ओके डिफरंट असेल तर आपण सेम कन्वर्जन कसं करून घ्यायचं आहे ओके कळलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेशो कसा फाइंड आउट करायचा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी सो फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटीज आपल्याला करावा लागणार आहे नॉट सेकंड टू द फर्स्ट ओके सो इन्स्ट्रक्शन फर्स्ट ऑफ ऑल केअरफुली इन्स्ट्रक्शन्स रीड करायचे अँड देन सॉल्व दिस एक्झाम्पल ओके थँक यू टुडेज होमवर्क आपल्याला काय आहे सॉल्व प्रॅक्टिस एट 28 इन क्वेश्चन नंबर 1 अँड 2 सॉल्व इन युअर नोटबुक ओके थँक्यू